तांदूळ नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात तांदळाचा काळा बाजार होत असल्याची माहिती देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराव कोर्टे यांना होताच त्यांनी देवरी तालुक्यातील आशू तांदूळ गोदामात जाऊन तांदळाची पाहणी केली असता गोदामात ठेवलेल्या सर्व राईस मिल मालकांच्या तांदूळ एकासारखा दिसल्याने आणि जुना तांदूळ जमा केला असल्याने आमदार कोर्टे यांनी आपल्यासमोर तांदळाची गुणवत्ता केमिकल टेस्टिंगद्वारे तपासून घेत गोदामात डंप करण्यात आलेला चार लाट तांदूळ हा केमिकल टेस्टिंगमध्ये फेल झाल्याने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना हा तांदूळ रद्द करून राईस मिल मालकांवर कारवाई करण्याच्या सूचना आमदार कोर्टे यांनी दिल्या तर मागील वर्षी देखील याच गोदामात देवरी तालुक्यातील सात राईस मिल मालकांनी जमा केलेला एकवीस वर्षाकरता ब्लॅकलिस्ट केले आहे तर याच गोदामातील त्यावेळेचे तत्कालीन तांदूळ गुणवत्ता अधिकारी आणि सध्या अतिरिक्त जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून नेमणूक असलेले सतीश आगळे यांनी हा तांदूळ केमिकल टेस्टिंग मध्ये फेल असताना घेतला कसा जो आजही गोदामात पडून आहे अशा अधिकाऱ्यांना पदोन्नती का दिली ज्या अधिकाऱ्यांमुळे आज कोट्यावर कोट्यावधी रुपयाचा तांदूळ गोदामात पडून खराब होत आहे असा प्रश्न आमदार महोदयांनी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांना फोनवर केला असता जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी आमदारांना समाधानकारक उत्तर न दिल्याने आमदार महोदयांनी बुलढाणा जिल्ह्यात तांदूळ भरून घेऊन जाणाऱ्या ट्रक मधील तांदळाची केमिकल टेस्टिंग केली असता तोही तांदूळ केमिकल टेस्टिंग मध्ये फेल झाल्याने बुलढाणा जिल्ह्यात तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पुन्हा तांदूळ गोदामात खाली करून मिल मालकांवर कारवाई करण्याच्या सूचना आमदार महोदयांनी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांना दिला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन तसेच आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धान्याची भरडाई करून राईस मिलरच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गोदामामध्ये जमा करण्यात येते आज आम्ही देवरी तालुक्यातील आशू गोदाममध्ये आहोत याच गोदामामध्ये असलेले सात राईस मिलरचा सा माल एकवीस लॉट माल रिजेक्ट करण्यात आला होता आज आमदार साहेबांना अशीच माहिती मिळाली असता आमदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांना नेमकं काय पाहायला मिळालंय सर काय सांगा काय ह्या इथं तर मग मोठ्या प्रमाणामध्ये घोड मला दिसून येऊन राहिलं ह्या ठिकाणी तीनशे तीनशे लाट होते त्या तीनशे लाटपैकी अधिकाऱ्याला विचारलं तर म्हणे एकच रिजेक्टेड लाल पण आज आज रिजेक्टेड लाट झाली आहे पण आज इथं मी पा बघितला इथं तीनच लाट होत्या आणि त्या तीनही लाटच्या आपण इथं टेस्टिंग केला या संपूर्ण तांदळाचं टेस्टिंग केलं असता फक्त याच्यामध्ये हे या सर्वच्या सर्व तीनही लाट रिजेक्ट आहे म्हणजे हा जुना माल रिजेक्टेड माल लोकांना देण्याचं काम ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून होत आहे अधिकाऱ्याच्या माध्यमातून होत आहे आता दुसरं एक बुलढाण्याला ट्रक जात होता त्या ट्रकचासुद्धा आम्ही माल चेक केला तिथला पूर्ण तांदूळ चेक केला आणि त्याच्यावर त्या त्यालासुद्धा टेस्टिंग केलं तर तोसुद्धा रिजेक्टेड आहे म्हणजे हे सर्व अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे त्या मिलर्सवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे की जे रिजेक्टेड माल इथं देतात त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे सर याच गोदामामध्ये जे क्यूसी होते सती सगळे त्यांना आता एडीएसओचा चार्ज देण्यात आला आहे त्यांच्याच राहताना सात राईस मिलर ब्लॅकलिस्ट झाल्या होत्या आणि आता या गोदामामध्ये परत हा सगळा कारभार सुरू आहे काय सांगायला आपण आतापर्यंत मी त्यांना विचारलं कोणाला पाटीलला डीएसओला त्यांना विचारलं की काय कारवाई झाली ते थातूर मातूर याचा जवाब देतात याचे उत्तरच थातूर मातूर देतात कुठल्याही प्रकारच्या एकदम सकारात्मक उत्तर ते देऊन नाही राहिले आणि मतलब हे आहे की सर्व अधिकारी याच्यामध्ये संमिलित आहे सर्व मिळून हा काम कार्यकारभार चाललेला आहे जवळपास तीन ते चार राईस मिलचा तुम्ही माल पाला सगळंच तांदूळ सर्व एक सारखा एक सारखा कुठलाही कुठलाही डिफरंट इथं दिसून नाही राहिला म्हणजे याच्यावरून असं वाटते की आमच्या डी एस ना आणि मार्केटिंग फेडरेशन किंवा आदिवासी सोसायटीचा माल म्हणजे एकच धान सर्व सर्व राईस मिलना एकच धान देण्यात आला अशा प्रकारचे इथं लक्षात येऊन राहिलं एकंदरतच पाहिलं तर आशू गोदामामध्ये असलेल्या प्रत्येक राईस मिलरचा माल हा एकाच सारखा तांदूळ या ठिकाणी दिसत आहे तर दुसरीकडे बुलढाण्यामध्ये जात असलेला जो तांदूळ पास करण्यात आला होता इथले गोडाऊन कीपर असतील किंवा की उचल अधिकारी त्यांनी देखील जो माल पास केला होता त्याची देखील आमदार साहेबांच्या समोर तपासणी करण्यात आली असता तो तांदूळ या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आला आहे त्यामुळे अधिकाऱ्यांच्याच कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे तर दुसरीकडे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने गोंदिया जिल्ह्यात पन्नास लक्ष क्विंटलच्या वर धान्य शेतकऱ्यांकडून शासकीय दराने विकत घेत गोंदिया भंडारा जिल्ह्यासह गडचिरोली ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील राईस मिल मालकांकडून धान्याची भरडाई करून, करून तांदूळ शासकीय गोदामात जमा करण्याचा करार केला आहे मात्र राईस मिल मालकांना दिलेल्या धान्याची काही राईस मिल मालक भरडाई न करता राईस मिल मालक गोंदिया जिल्ह्यातील धानाला छत्तीसगड राज्यात जास्त दर मिळत असल्याने विक्री करून उत्तर प्रदेश राज्यातील हलक्या दर्जाचा तांदूळ विकत घेत गोंदिया जिल्ह्यातील शासकीय तांदूळ गोदामात अधिकाऱ्यांच्या संगणमताने जमा करत आहेत तर दुसरीकडे शासकीय गोदामात जमा केलेला तांदूळ हा राज्यातील इतर जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना पुरवण्यात येत असल्याने शासनाने या तांदळात एफ आर के म्हणजे पोट्रीफाईड राईस केनरल्स हा तांदूळ साध्या तांदळात मिक्स करण्यासाठी राईस मिल मालकांना देण्यासाठी तांदूळ गोदामात उपलब्ध करून दिला आर के राईस जमा करण्यात येणाऱ्या तांदळात मिक्स करत नसल्याचा आमदार कोर्टे यांच्या तपासणीत उघड आला आहे त्यामुळे तांदूळ नगरीत अधिकाऱ्यांच्या संगणमताने तांदळाची काळाबाजारी होत असल्याने पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा सरकारच्या निदर्शनात आण असल्याचे आमदार महोदय यावेळी सांगितले त्यामुळे जिल्हाधिकारी या, या संदर्भात राईस मिल मालकांवर काय कारवाई करतात हे आता पाहण्यासारखं असेल जीबी न्यूज से प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तसंच बेलायकनला सुद्धा प्रेस करा आपला जिल्हा आपली बातमी जीबी न्यूज गोंदिया